नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकावर येणाऱ्या किडींचं नियंत्रण कसं करावं हे आपण पाहूया, तसेच कोणत्या वेळेस कोणती फवारणी करावी आणि कोणती कीटकनाशके घ्यावीत याबद्दल माहिती पाहणार आहोत। फुलगड थांबवण्यासाठी आपण कोणती फवारणी करावी, शेंगामध्ये दाणा भरताना कोणती फवारणी करायची जेणेकरून आपल्या दाण्यांचा आकार आणि वजन वाढेल, तर या संदर्भात आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर का आपण या चॅनलवरचे नवीन असाल तर हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करावे आणि त्यासोबतच जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करावे। चला तर मग शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तूर पिकावर विशेषतः शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी, पिसारी पतंग, पानं व फुले जाड करणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, खोडमाशी या किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला तूर या पिकावर पाहायला मिळतो। तर यांच्या नियंत्रणासाठी आपण कोणती फवारणी कोणत्या वेळेस करायला हवी, कोणती कीटकनाशके घ्यायला हवी ते आपण आता डिटेलमध्ये पाहूया। सर्वात आधी आपल्याला कळी अवस्थेमध्ये तूर या पिकावर फवारणी करायची आहे। यामध्ये आपल्याला क्युनालफॉस 25% हे कंटेन असलेले कीटकनाशक घ्यायचे आहे। तर क्युनालफॉस 25% हे कंटेन असलेले काय कोणते कीटकनाशक आहेत ते आपण पाहूया। तर यामध्ये तुम्ही इकालक्स घेऊ शकतात, क्रायलक्स घेऊ शकतात किंवा स्टारलक्स घेऊ शकतात। हे आपल्याला 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे किंवा 30 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे हे कीटकनाशक घ्यायचे आहे। त्यासोबत आपल्याला 12160 हे 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे घ्यायचं आहे। यासोबत आणखी 1 चिलेटेड झिंक हे सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्या तूर या पिकामध्ये जास्तीत जास्त कळ्या आणि फुले लागण्यास मदत होईल। कळी अवस्थेमध्ये ही पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला जवळपास 15 दिवसांनी दुसरी फवारणी घ्यायची आहे। ही दुसरी फवारणी आपली जवळपास फुलोऱ्या अवस्थेमध्ये असेल। फुलोऱ्या अवस्थेत असताना आपल्याला इव्हेमेक्टिन बेन्झोइट 5% SG हे कंटेन असणारे प्रोक्लेम किंवा EM1 किंवा EM*1 स्टारक्लेम किंवा स्पोलिट यापैकी कोणती कीटकनाशक घेऊ शकतात किंवा या व्यतिरिक्त जे आपल्याला अवेलेबल असेल ते तुम्ही कीटकनाशक घेऊ शकतात। इव्हेमेक्टिन बेन्झोइट 5% SG हे आपल्याला 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे हा याचा डोस घ्यायचा आहे। त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, ज्यामध्ये कार्बेंडिझम 12% आणि मॅनकोजेप 63% हे कंटेन असेल। हे कंटेन असलेले बुरशीनाशक जर पाहिलं तर आपण साप घेऊ शकतात, 35 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे आपल्याला डोस घ्यायचा आहे। त्यानंतर फुलोऱ्या अवस्थेत असताना ही जेव्हा दुसरी फवारणी करू तर याच्या 5 ते 7 दिवसा अगोदर किंवा नंतर आपण प्लॅनोफिक्स आणि बोरॉन या दोघांची मिळून एक फवारणी करायची आहे, जेणेकरून आपले जे होणारी फुलगड आहे ती थांबवून त्यासोबतच जास्तीत जास्त फुलं लागण्यास मदत होईल आणि बोरॉनच्या वापरामुळे आणखी जास्तीत जास्त परागीकरण व्हायला मदत होईल आणि त्यामुळे एकंदरीत आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होईल। तर यामध्ये प्लॅनोफिक्समध्ये अल्फा नॅफ्थेलिन ॲसिटिक ॲसिड हे असते, तर हे आपल्याला 4 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे घ्यायचं आहे आणि त्यासोबतच बोरॉन हे 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे हे फवारणीमध्ये घ्यायचे आहे। आणि या दोघांची मिळून जर का आपण फवारणी केली तर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील। यामध्ये आपण एक कीटकनाशकसुद्धा घेऊ शकतात, परंतु प्लॅनोफिक्स आणि बोरॉन यांची जर का आपण फवारणी केली तर आपल्याला अधिक चांगला फायदा होईल। आत्तापर्यंत आपण 3 फवारण्या पाहिल्या, परंतु त्यात प्लॅनोफिक्स आणि बोरॉन ही एक कीटकनाशकाची फवारणी आपण कन्सिडर करत नाही, त्यामुळे 2 फवारण्या झाल्या कीटकनाशकाच्या आपण समजून घेऊ। पहिली क्युनालफॉस, दुसरी इव्हेमेक्टिन बेन्झोइटची, त्यानंतर तिसरी आणि शेवटची फवारणी आपण याला म्हणू शकतो। यामध्ये आपल्याला प्रोफेनोफॉस 40% अधिक सायपरमेथ्रिन 4% हे कंटेन असलेले कीटकनाशक वापरायचं आहे। यामध्ये आपण विशेषतः आणि प्रसिद्ध असं प्रोफेक्स सुपर तुम्ही घेऊ शकतात। याच्यासोबत आपल्याला ही जी तिसरी फवारणी किंवा शेवटची फवारणी जी आहे इव्हेमेक्टिन बेन्झोइटची जेव्हा दुसरी फवारणी होईल त्याच्या 15 दिवसांनी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। म्हणजेच ही फवारणी जवळपास जेव्हा शेंगामध्ये दाणे भरण्यास सुरुवात होईल अशा अवस्थेत ही आपली फवारणी यायला हवी किंवा येईल। त्यावेळेस जेव्हा दाणे भरण्याची वेळ असेल त्यावेळेस आपण जर का जिब्रेलिक ॲसिड 0.001% याची जर का फवारणी घेतली, प्रोपेक्स सुपरसोबत आपण जिब्रेलिंग ॲसिड 0.001% याची फवारणी घेतल्यास आपल्या शेंगांमध्ये जे दाणे भरत आहेत त्यांचा आकार वाढण्यास आणि वजन वाढण्यास मदत होईल। ह्या 3 महत्त्वाच्या फवारण्या झाल्यानंतर आपल्या पिकावरती जर का आपल्या तूर या पिकावर जर का अळीचं प्रमाण आणखी असेल तर आपण इव्हेमेक्टिन बेन्झोइटची आणखी एक वेळेस फवारणी घेऊ शकतात, किंवा शेवटची जी प्रोपेक्स सुपरची जी फवारणी आहे त्याऐवजी तुम्ही कोराजनची सुद्धा फवारणी घेऊ शकतात। परंतु कोराजन हे जास्त महागड असल्यामुळे आपण सजेस्ट केलं नाही।
त्यानंतर प्रोफेक्स सुपरमध्ये, त्यानंतर शेवटच्या फवारणीमध्ये प्रोफेक्स सुपर जिब्रेलिन ॲसिड आणि त्यासोबत आपण 13045 हे विद्राव्य खत आपण घेऊ शकतात. याचासुद्धा आपल्या जे शेंगा तयार होतात त्यामध्ये नक्कीच चांगला फायदा होईल. 13045 हे सुद्धा आपण 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे यामध्ये वापरू शकतात. तर अशा प्रकारे आपण तूर या पिकाचं संपूर्ण फवारणीचं व्यवस्थापन पाहिलं, कोणत्या वेळेस कोणती फवारणी करायला हवी आणि कोणते कीटकनाशक, बुरशीनाशक आणि विद्राव्य खत संजीवक यामध्ये आपण वापरू शकतो ते आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिली. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आपण नक्की लाईक करावं. धन्यवाद शेतकरी बंधूंना.